तायडे साहेब आणि अन्नधान्य वितरण अधिकारी गण यांच्याकडे आम्ही आलेलो आहोत. नागपूर झोनचे मोठे अधिकारी आहेत. सर, या कोरोना काळामध्ये जी स्थिती मागे होती सर, पुन्हा ओमिक्रॉन आणि कोरोनाचे पेशंट 2000 वरती पारा गेलेला आहे सर. मेडिकलचे टीम जे गुप्ता साहेब आम्ही त्यांना भेटलो, मेहोचे मॅडम सोनोने मॅडम यांनाही भेटलो सर. आणि या स्थितीमध्ये आपण सुद्धा कार्यभार सांभाळून राहिले सर मोठ्या प्रमाणात आणि पूर्णपणे टाईम देऊन राहिले सर. तर सर, माणसा का नवीन का आणि काय आपली स्थिती आहे सर, दोन शब्द आम्हाला आमच्या चॅनलला सांगा जरूर. नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो की आपण एक छान कार्यक्रम सव्वीस जानेवारीला आयोजित केले, त्याला जरूर आम्ही उपस्थित राहू. आणि कोरोना कालावधी जो आपण आता बोलले ती खरं सर्वांसाठी एक हे अनोखी परिस्थिती होती, म्हणजे अननोन होती, म्हणजे काय करावं काय नाही. सुरुवातीला तर सर्व आपल्याला कोणती काळजी घ्यायची काय करायचं हे माहितीच नव्हतं. बरं, अशा परिस्थितीत सुद्धा आपल्या शासनाने चांगल्या प्रकारे त्याला व्यवस्थित हँडल केलं आणि बऱ्याच प्रमाणात अशा कोविड परिस्थितीमध्ये सुद्धा आपले डॉक्टर्स जे, बाकीच्या पोलीस विभाग जे, तुमचा फूड अँड सिव्हिल सप्लाय विभाग जे, असं म्हणजे त्यांना आपण कोविड योद्धे म्हणून समोर येऊन फ्रंटलाईन वर्कर्ससारखे आणि इतर एन जी ओजसुद्धा बरोबर चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आणि शेवटच्या घटकापण म्हणजे शेवटचा जो समाजातील घटक आहे पण त्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले आपल्या माध्यमातून की जेणेकरून सर्वांचं जीवन या काळामध्ये सुसह्य व्हावं, कोणाला त्रास होऊ नये याची आपण काळजी घेतलेली आहे. खरंच आपण आले तिथं आणि एक आश्रमशाळा हा एक आपण विषय घेतलेला आहे सर, की ज्यांचं कोणी नाही अनाथ आहे. हो सर, खरंच आजच्या परिस्थितीमध्ये आपलं हे काम इनक्रेडिबल आहे, बरोबर अतुलनीय आहे सर. आणि खरंच मी आपल्याला ह्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. सर, आणखी दोन शब्द विचारायचे ताडेसाहेब, या दोन शब्द मी आणखी आपल्याकडून जाणू इच्छितो सर. मेळघाटमध्ये असताना सर काय स्थिती होती सर, कारण तिथे मागच्या वेळेस आम्ही गेलो सर, डॉक्टर सुद्धा तिथे उपस्थित नव्हते, कोणी जात नव्हतं सर, तरी आमची मीडिया पत्रकार संघ पूर्ण होता सर. त्या काळातले दोन शब्द आम्हाला सांगा. मी सध्या तरी मेळघाटबद्दल आपल्याला काही सांगू शकणार नाही, सध्या मी आपल्याला मेळघाटबद्दल काही सांगू शकणार नाही. पण तिथं आश्रमशाळेत शिक्षक म्हणून काम केलेलं आहे, खरंच तिथं आपल्यासारखे जर चॅनल पोहोचत असतील हो सर आणि त्याची माहिती आपल्या लोकांपर्यंत पोहोचत असेल तर खरंच त्यांच्या उन्नतीमध्ये प्रगतीमध्ये आपल्या सारख्या चॅनलचा खूप मोठा वाटा असेल असं मला वाटतं. बरं सर, आणखी सर काही प्रशासनाला आपण दोन शब्द इच्छितो सर या कोरोना काळामध्ये. आणि प्रशासनाचं मी एकच म्हणतो, संपूर्ण सहयोग आहे सर, संपूर्ण सहयोग आहे प्रशासनाचा. आणि खरंच सर्वांनी मिळून सर्व विभाग मिळून एक चांगल्या प्रकारे प्रशासनात काम केलं आणि सर्वच विभागाचे मी धन्यवाद मानतो. तायडेल साहेबांनी अन्न पुरवठाचे जे मोठे अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला खूप छान गोष्टी ते सांगितलेल्या आहेत, या कोरोना काळामध्ये काय घडलं, काय स्थिती होती, नागरिकांची स्थिती काय आणि प्रशासनसुद्धा पूर्णपणे सहयोग आहे म्हणून सर आपले मी अभिवादन करतो सर या दोन शब्दांमध्ये. जय भारत, जय महाराष्ट्र.